का 15 दिवसात जर लाडकी बहीण आली तर या 2 महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय जातो? जी विषमता वाढत चालली, दरी वाढत चाललेली आहे, आर्थिक दरी वाढत चालली आहे, त्या आर्थिक विषमतेवर खरं तर आपण बोललो पाहिजे. त्या शेतकऱ्याचं भलं झालं म्हणजे सगळ्या जाती धर्माचं भलं होते यावर माझा ठाम विश्वास होती पाहिजे. जशी जाती धर्माची चर्चा होते तशी शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल, चर्चा झाली पाहिजे. तो एक प्रामाणिक बजेट आणि त्याच्या चांगल्या योजना निर्माण केल्या पाहिजे हा एक प्रयत्न. उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटाल का म्हणजे हेच मुद्दे घेऊन की काय हरकत आहे? माझं म्हणणं आहे या पीडित लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून माझं म्हणणं असं आहे का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे का नाही, श्रमावर आधारित योजना या देशामध्ये पाऊस पडतो अडचणीत असणाऱ्या लोकांना भेटू प्रश्न समाधानी असमाधानी. त्यांनी नाही केले तर आम्ही सांगितलं ना, त्यांनी आमचे मुद्दे 17 केले तर आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू, नाही केले तर आवाज उठू. पण जेमतेम 2 महिने आता तुमच्या हातात राहिले सरकार म्हणून महायुतीचं सरकार बरं मविया किंवा महायुती. एका 15 दिवसात जर लाडकी बहीण आली तर या 2 महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय जातो? मविया किंवा महायुती जागा किती हव्यात तुमच्या? जागेबद्दल मी बोलणार नाही, तिकडे मुद्द्याशिवाय कसं आहे. आम्ही जी विषमता वाढत चालली, दरी वाढत चाललेली आहे, आर्थिक दरी वाढत चालली आहे, त्या आर्थिक विषमतेवर खरं तर आपण बोललो पाहिजे. जातीयवाद निर्माण करणे, धर्मवाद निर्माण करून राजकारण करणे याला खऱ्या अर्थानं ठोस मारायची आहे, याला घाला घालायचा आहे. या देशातल्या शेतकऱ्याचं भलं झालं म्हणजे सगळ्या जाती धर्माचं भलं होते यावर माझा ठाम विश्वास आहे.